नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टल मध्ये स्वागत खानापूर रामनगर रस्त्याचे काम गतीने, प्रकल्प कामाची पाहणी कंत्राटदार धारेवर दोन महिन्यात काम पूर्ण करण्याचे अल्टिमेट खानापूर रामनगर महामार्गाच्या संत कामावरून प्रकल्प संचालक भुवनेश कुमार यांनी ठेकेदाराला चांगलेच धारेवर धरले दोन महिन्यात रस्त्याचे काम पूर्ण करून वापरासाठी रस्ता खुला करून देण्यात यावा अशी सूचना ठेकेदाराला केली आहे भुवनेश कुमार यांनी गुरुवारी दुपारी खानापूर ते रामनगर व अनमोड पर्यंतच्या रस्त्याच्या कामाची पाहणी करून जलद कारवाईच्या दृष्टीने सूचना केल्या खानापूर आणमोड महामार्गाचे काम पुण्याच्या व्ही एम मातेरे या कंपनीने घेतले आहे पण त्या कंपनीने ऐनवेळी कामातून अंग काढून घेऊन हे काम यशस्वी इंफ्रा या उप देण्यात आले आहे त्यांच्याकडून पॅचवर्क उर्वरित कॉन्क्रीटीकरण पुलाची निर्मिती मोरी व पुलाच्या बाजूने संरक्षण भिंतीची उभारणी यासारखी कामे केली जात आहेत पण कामात गती नसल्यामुळे पुढील वर्षाच्या पावसाळ्यापर्यंत काम रखडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे दोन दिवसांपूर्वी खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत यांच्या समेत भेट घेऊन या महामार्गाच्या संत होती या भेटी अंतर्गत झालेल्या दौऱ्यानंतर प्रवाशांच्या समस्यांचा फेरा सोडवणारा ठरेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे खानापूर ते गुंजीपर्यंत महामार्गाचे बहुतांश काम पूर्णतला आले आहे सावरगळी नायकोल येथील फुलाची कामेही पूर्ण झालीत तथापि जागोजागी अर्धवट असले कॉन्क्रीट करण्याचे काम दिम्या गतीने सुरू आहे त्याचा प्रवाशांना फटका सहन करावा लागत आहे धूळ व खड्ड्यामुळे प्रवास नकोसा होत आहे त्याकरता जलद कारवाईचे आदेश देण्यात आलेत आहेत अपघात प्रणव केंद्र झालेल्या होनकल दुभाजकाजवळ रस्त्याचे काम आठ दिवसात कॉन्क्रीटीकरण करून पूर्ण करण्याची सूचनाही करण्यात आली आहे यावेळी उपठेकेदार यशस्वी इम्प्राचे प्रकल्प व्यवस्थापक मोहनराव उपव्यवस्थापक संमेश कोलकार दिपंकर सरकार होते दरम्यान होनकल क्रॉस नदी प्रकल्प संचालकांची खानापूर तालुक्यातील पत्रकारांनी भेट घेतली व या महामार्गाच्या समस्याबद्दल गाराणे गायले यावेळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष पिराजी कुराडे दैनिक फुडाचे प्रतिनिधी वासुदेव चौगले सह काही पत्रकार मंडळी उपस्थित होती इतिवृत्त घटनांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा